बिल्डिंग परमिशनच्या संदर्भात आता जे काही मॉड्यूल तयार करण्यात आलेलं आहे हे अतिशय चांगलं मॉड्यूल आहे आणि साधारणपणे पूर्वी जे वर्ष दीड वर्ष दोन वर्ष लागायचे गाडगीस आहे आता दोन महिन्यात तीन महिन्यात एक महिन्यामध्ये परमिशन्स देता येत आहेत आणि त्यासोबत ज्या ओसी आहे या ओसींच्या संदर्भात देखील आता 21 दिवसांमध्ये ओसी देण्याचं या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. काही प्रकरणांमध्ये 24 तासात दिले आहेत, काही प्रकरणात 17 तासात दिले आहेत आणि मी स्वतः याचं ट्रॅकिंग करतोय. याचं कारण असं आहे की इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आपला क्रमांक मागच्या वर्षी खूप खाली गेला. त्याचं प्रमुख कारण महानगरपालिकेची ही जी काही बिल्डिंग परमिशन सिस्टीम आहे त्यामुळे या सिस्टीम मध्ये मोठा सुधार आणलेला आहे. आता वर्ल्ड बँकेचे लोक 3 दिवस मुंबईमध्ये बसले होते, मी स्वतः देखील 2 तास त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी पूर्ण सिस्टीम मध्ये त्यास जे जे काही जनरेट झालं त्या जनरेटेड गोष्टींचा देखील अभ्यास केला. गेल्या 6 महिन्यामध्ये सगळे जे बिल्डिंग प्लॅन्स आहेत जे मंजूर झाले आहेत त्याचा ऍव्हरेज टाइम किती आहे, त्याच्यामध्ये ओसीला ऍव्हरेज टाइम किती लागलेला आहे, कमीत कमी टाइम किती लागलाय, जास्तीत जास्त टाइम किती लागलाय, असा सगळा त्यांनी अभ्यास करून बऱ्यापैकी त्यांनी सॅटिस्फॅक्शन त्याच्यात केलेलं आहे. अजून काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे पण ही सिस्टीम सगळ्या महानगरपालिकांना आपण लागू करतोय, त्यानंतर नगरपालिकांना लागू करतोय. महानगरपालिकेचा देखील एक ज्या आपल्या ढ वर्ग महानगरपालिका आहेत सगळ्यात जास्त त्याचा जो एकत्रित प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म देखील आता आम्ही डिजिटल तयार केलेला आहे आणि या प्लॅटफॉर्म मध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर यापूर्वी देखील आपण ऑटो कॅड सिस्टीमनी घ्यायचो पण ती घेऊन देखील आपण डिजिटल जरी असलं तरी प्रत्येक ठिकाणी मॅन्युअली करायचो आणि त्याच्यामध्ये मॅन्युअल इंटरव्हेन्शन इतकं असायचं की शेवटी वजन ठेवल्याशिवाय पुढे काही जायचं नाही आणि म्हणून हे डिजिटल पूर्ण असावं, एंड टू एंड डिजिटल, याच्यामध्ये मॅन्युअल इंटरव्हेन्शनला स्कोपच नसावा अशा प्रकारचं मॉड्यूल तयार केलंय. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, विशेषतः मी प्रामुख्यानं नाव घेऊन मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांचं अभिनंदन करेन की यांनी इतकं चांगलं हे मॉड्यूल तयार केलं की आज देशाचे जे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आहेत त्यांनी देखील या मॉड्यूलची दखल घेऊन देशातल्या महानगरपालिकांनी या प्रकारचं मॉड्यूल तयार करावं अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून इम्प्रोव्हायझेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात करतोय आणि आता केंद्र सरकारकडनं आम्ही ही देखील परवानगी आणली आहे की 1.5 लाखापर्यंत जे बांधकाम आहे त्या बांधकामाकरता एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचे जे रूल्स आहेत ते मुंबईच्या DCR मध्ये टाकून त्याचं देखील क्लिअरन्स हे त्या मॉड्यूलच्या माध्यमातूनच होईल. म्हणजे या ज्या एन्व्हायरमेंट कमिट्यांकडे जाऊन त्याला जो वर्ष दोन वर्ष उशीर लागतो तो देखील उशीर लागणार नाही, तेही याच मॉड्यूलच्या माध्यमातून होईल. हे इंटिग्रेशन देखील केंद्र सरकारकडनं परमिशन घेऊन आता आपण या ठिकाणी DCR मध्ये केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मोठा बदल, मोठं परिवर्तन याच्यामध्ये होत आहे.